स्तन त्यांची रचना कार्य कशी काळजी घ्यायची समज गैरसमज या साऱ्या गोष्टींविषयी विस्तृत माहिती घेणार आहोत. मुलगी जशी वयात येते तसे तिच्या शरीरामध्ये अनेक बदल घडतात. तिच्या शरीराला गोलाई यायला लागते. कमरेखालचा भाग जो असतो तो गोल व्हायला लागतो. तिथे चरबी जमा होते कारण तिथल्या हाडांच्या पोकळीतून पुढे बाळ बाळणपणाच्या वेळेला बाहेर येतं. त्यासोबत एक महत्त्वाचा बदल स्त्रीमध्ये होतो ते म्हणजे त्यांच्या स्तनांची वाढ व्हायला लागते. आणि साधारणपणे 10-12 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांच्या स्तनांची वाढ व्हायला लागते. आता हे स्तन कशासाठी दिलेले आहेत निसर्गाने? तर बाळाला दूध पाजण्यासाठी. म्हणजे ती मुलगी वयात आली, पुढे आता तिचं लग्न होईल, बाळ होईल, तर निसर्गाने स्तनाची निर्मिती बाळाला दूध पाजण्यासाठी केलेली आहे. आणि म्हणूनच आता इथे बघा, ही मुलगी गरोदर नाही आहे आणि हे स्तन आणि स्तनातल्या ह्या दुधाच्या ग्रंथी आहेत, ते लहान आहेत. पण जेव्हा ती मुलगी गरोदर राहते आणि गर्भ जसा वाढत जातो तसं या स्तनातल्या दुधाच्या ग्रंथींचा आकार मोठा व्हायला लागतो कारण बाळंतपणानंतर बाळाला दूध पाजण्याची तयारी असते. पण गंमत अशी आहे की अनेक मुलींना या वयामध्ये त्यांचे स्तन जे वाढत असतात त्याविषयी प्रचंड लाज वाटते आणि मग कितीतरी मुली अशा कुबड काढून चालतात. आजकाल तर टाईट कपडे घालतात आणि मग स्तनांची वाढ होत असली की मुलींना बरं वाटत नाही. तर मुलींना अजिबात संकोच करू नका, अशा पद्धतीने कुबड काढून चालू नका कारण त्यामुळे तुमच्या शरीराचा आकार बिघडेल, तुमची उभी राहण्याची लकब बिघडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्तनामध्ये लाजण्यासारखं काहीच नाही आहे. ते आपल्याला स्त्रियांना दिलेलं वरदान आहे कारण त्याच्यातनंच पुढे बाळाला दूध पाजायचं आहे. जसं पुरुषांना दाढी मिशा येतात त्यांना लाज वाटते का? नाही. तशाच पद्धतीने स्तनांची वाढ होते त्यामुळे त्याच्यामध्ये लाजण्याचं काहीच कारण नाही आहे. आता हे स्तन म्हणजे नेमकं काय असतं? काय असतं स्तनामध्ये? कशापासून हे स्तन बनलेले असतात? तर स्तनातला जो मुख्य भाग असतो त्याच्यामध्ये चरबी असते आणि त्या चरबीच्या आतमध्ये दुधाच्या ग्रंथी असतात आणि त्या दुधाच्या ग्रंथींमधनं बाळंतपण झाल्यानंतर दूध बाहेर येतं बाळासाठी. आणि स्तनाचे जे टोकं असतात त्यांना मराठीमध्ये बोंडी म्हणतात, इंग्लिशमध्ये निपल म्हणतात. आणि त्या बोंडीच्या बाजूचा जो भाग असतो काळपट भाग त्याला मराठीमध्ये स्तनमंडल किंवा इंग्लिशमध्ये ॲरिओला म्हणतात. आता या चित्रात बघा, हे स्तन आहेत, ही स्तनाची बोंडी आहे निपल, ह्या बोंडीच्या भोवती हे ॲरिओला किंवा स्तनमंडल आणि हा मुख्य स्तनाचा भाग, याच्यामध्ये चरबी आहे. आणि स्तनाच्या आतमध्ये या दुधाच्या ग्रंथी आहेत. द्राक्षाचे घोस जसे असावेत तशा या ग्रंथी असतात आणि या ग्रंथींना अशा बारीक नळ्या असतात आणि या सऱ्या नळ्या निप्पलच्या किंवा बोंडीच्या तिथे जाऊन उघडतात. तुम्ही जरा काळजीपूर्वक तुमच्या स्तनाकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या बोंडीच्या बाजूला आणि बोंडीच्या तिथे अशी बारीक बारीक छिद्रं दिसतात. ती कशाची छिद्रं आहेत? तर या दुधाच्या ज्या ग्रंथी आहेत त्याच्यातल्या नळ्यांची छिद्रं आहेत. आणि बाळ जन्माला आल्यानंतर जेव्हा ते हे बोंडी आपल्या तोंडात घेतं आणि त्या बोंडीला ओढतं त्याला आम्ही सकलिंग म्हणतो, तर मेंदूकडे संदेश जातो आणि मग मेंदू या स्तनांमधल्या दुधाच्या ग्रंथींना संदेश देतो आणि इथून दूध तयार होतं आणि ते ह्या नळ्यांमधून बाहेर येतं. आता या ज्या दुधाच्या ग्रंथी आहेत, तर ही मुलगी बघा दूध पाजणारी नाही आहे, नॉन लॅक्टेटिंग आहे, तर हिच्या दुधाच्या ग्रंथी लहान आहेत. पण ज्या वेळेला बाई अंगावरचं दूध पाजते तेव्हा दुधाच्या ग्रंथी मोठ्या होतात, त्याच्यामध्ये दूध जास्त प्रमाणात तयार होतं आणि स्तनाचा आकारसुद्धा थोडासा मोठा वाटायला लागतो. आता हे जे स्तनाची जी बोंडी असते ती अतिशय संवेदनशील असते आणि स्तनाच्या बोंडीला जर तुम्ही स्पर्श केला तर ती बोंडी अशी उठून दिसते. आणि स्तनसुद्धा बरेच संवेदनशील असतात, म्हणजे स्तनांना थोडंसं दाबलं की थोडंसं दुखल्यासारखं वाटतं, पण जर खूप रफ हँडलिंग केलं, खूप जोराने स्तन दाबलेत तर मात्र त्या मुलीला किंवा त्या बाईला दुखू शकतं.
पण एवढं लक्षात घ्या की समजा कधी या स्तनांमध्ये अशा गाठी वाटल्यात किंवा स्तनाच्या बोंडीमधून काहीतरी स्त्राव निघतो आहे, रक्तमिश्रित स्त्राव निघतो आहे किंवा पूसारखा स्त्राव निघतो आहे, तेव्हा मात्र डॉक्टरांना जरूर भेटायला पाहिजे. आता मुली जेव्हा वयात येतात तेव्हा स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते आणि सुरुवातीला काय होतं की एका किंवा दोन्ही स्तनांमध्ये अशा छोट्या छोट्या गाठी येतात, अशी गोटी जशी असावी लहान तशी गाठी येतात आणि त्या दुखऱ्या असतात आणि पुष्कळदा मग त्या मुलीला भीती वाटते, दुखत आहे, त्याचा त्रास होतो, आईला फार भीती वाटते. मी कितीतरी मुलींना आया घेऊन येताना बघितलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना भीती वाटते की बापरे कॅन्सर तर नाही झाला माझ्या मुलीला. तर अजिबात काळजी करू नका, या वयामध्ये अशी गोटीसारखं गाठ येणार आहे, थोडीशी दुखणार आहे. खूप जास्त जर दुखलं तर मग थोडा गरम पाण्याचा शेक द्या, पण त्याला खूप दाबू नका. कारण जर तुम्ही खूप जोरात त्या गोटीला किंवा त्या स्तनाला दाबलं तर एक तर अतिशय जास्त दुखणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामुळे मग ती जी बोंडी असते ती बोंडी आतमध्ये जाऊ शकते आणि मग पुढे त्या मुलीचं जेव्हा बाळणपण होतं तेव्हा त्या आतमध्ये गेलेल्या बोंडीतून, ज्याला मी रिट्रॅक्टेड निपल म्हणतो, बाळाला दूध पाजणं कठीण होऊ शकतं. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.